लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। शिवसेनेचे ब्राह्मण मुख्यमंत्री होते मनोहर जोशींनी केलं, बीजेपीचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। मुख्यमंत्री हा प्रमुख जबाबदार असतो आणि जर मुख्यमंत्र्यांची शक्ती असती तर मराठ्यांना 1980 काळातच आरक्षण मिळालं असतं, किंबहुना त्यावेळेला आर्थिक निकषावरतीच मिळालं असतं, पण त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं, 99 राष्ट्रवादीने काँग्रेसचं सरकार आलं, मराठ्यांसाठी ते काय करू शकले नाही। शिवसेनेचे ब्राह्मण मुख्यमंत्री होते मनोहर जोशींनी केलं, बीजेपीचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि आता उद्धव ठाकरे करत नाही आहेत, हे जर स्पष्ट आहे की इच्छाशक्ती महत्त्वाची असते। मराठा समाजाचे कित्येक मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाले हे तुम्ही समजून घ्या, परंतु मनोहर जोशी साहेब झाले त्यावेळेला पहिल्यांदा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजासाठी सुरू झालं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले मराठा समाजाला 16% आणि हायकोर्टातनामधून 12-13% आरक्षण मिळालं, समांतर योजना आल्या। ह्याचा अर्थ काय होतो की मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्ती लागते। हायकोर्टामध्ये विषय गेला ना त्यावेळेला देवेंद्रजी होते, त्यांची इच्छाशक्ती होती म्हणून ते टिकवलं, ठीक आहे ते पर्सेंटेज कमी झाले परंतु ते टिकवलं। ते सुप्रीम कोर्टावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यांना काय टिकवता आलं नाही। ह्याचा अर्थ काय असतो, समाजासाठी काम करणं, महाराष्ट्रासाठी काम करणं, जनतेसाठी काम करण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे, ती मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे असेल म्हणून ते बोलतात। तिथं आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांना श देणं किंवा भाजपला मोठं करणं किंवा महाविकास आघाडी हा विषय नाही आहे। विषय आमचा स्पष्ट आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। छत्रपती संभाजी महाराज ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी काम करतात, आम्ही मराठा आरक्षणासाठी काम करतात। आता त्यांना खासदारकी भविष्यात कोण देणार हा माझा प्रश्न नाही आहे, हा त्यांचा प्रश्न आहे। मागच्या वेळेला सर्व समाज एकत्र झाला आणि आता आंदोलन करण्याची भाषा केली तर बाकीच्या सत्ताधारी पक्षामधील असणारा आमचा भाऊबंद आता बाहेर निघत नाही, याचा अर्थ आमच्यात फूट पडलेली आहे। पण तरी काय झालं, आम्ही 10 मावळे जरी असलो तरी आम्ही मोर्चा काढणार। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।